मंडळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला, तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार यांच्या भाऊजय सुप्रिया सुळे या निवडून आल्या. आता गेल्या वर्षी जुलै महिन्यात अजित पवार हे एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक आमदारही महायुतीत सहभागी झाले होते. खरं तर बऱ्याच घडामोडींमुळे राष्ट्रवादी फुटली. कायदेशीर लढाईनंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह हे अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाला मिळालं. तर दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला नवीन चिन्ह देण्यात आलेलं होतं. तरी सुद्धा बारामतीत शरद पवारांनी अजूनही आपणच वरचढ असल्याचं दाखवून दिलंय. पण आता बारामती आणि महाराष्ट्रात शरद पवार यांना घवघवीत यश मिळालं असलं तरी देशात मात्र मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आलाय. घटक पक्षासह मोदींच्या कॅबिनेटमध्ये भाजपच्या अनेक जुन्या आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पण अनेक घटक पक्षांना अजूनही पदाची मंत्रिपदाची अपेक्षा आहे. आता त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी सुद्धा मोठी मागणी केली आहे. सोमवारी याविषयीचा एक प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय आणि अजित पवार गटाच्या पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्याची आणि केंद्र सरकारमध्ये मंत्री करण्याची मागणी या नेत्यांनी केली आहे. अगदी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप देखील सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्यासाठी अनुकूल आहे. पण भाजपला सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर का घ्यायचं आहे? सुनेत्रा पवार यांना सोबत घेऊन भाजपला नेमक्या कोणत्या गोष्टी साध्य होणार आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर मग आता सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेऊन सगळ्यात पहिलं तर भाजपला अजितदादा यांना आपल्या सोबत ठेवायचं आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीत अजितदादा गटाच्या वाट्याला चार जागा आल्या, त्यापैकी आता फक्त एकाच जागेवर अजितदादा गटाचा विजय झाला आहे. आता असं असून सुद्धा भाजपकडून अजितदादा गटाला राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती, पण अजितदादा गटाने हा प्रस्ताव नाकारलाय असं कळत आहे. आता अजितदादांनी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली होती पण ती काय पूर्ण झाली नाही. एकूणच अजितदादा गटाला सोबतही ठेवायचं, मात्र लाभाची पदं देताना बोलवणही करायची असं दुहेरी धोरण भाजपा अजितदादा गटासोबत अवलंबत आहे. पण खरं तर इतकं अपयश मिळून देखील भाजपाने अजितदादा गटाला राज्यमंत्रीपदाची ऑफर देणं या कृतीतून भाजपाला अजितदादा गटाला आपल्यासोबत ठेवायचंय असं दिसून येत आहे. अगदीच सुनेत्रा पवार यांना राज्यसभेत घेऊन त्यांना मंत्रीपद देण्यामागे देखील अजितदादा गटाला सोबत ठेवण्याचाच भाजपचा प्लॅन असावा असं सांगितलं जात आहे. त्याचं कारण असं की आता आगामी काळात राज्यभरात विधानसभा निवडणुकांचं वारं असणार आहे. लोकसभेत अपयश आलं असलं तरी बऱ्याच विधानसभा मतदारसंघांवर अजितदादा गटाचा होल्ड आहे ही गोष्ट भाजपला अजिबात नाकारता येणार नाही. सोबतच सध्याच्या लोकसभा निवडणुकांचा परिणाम हा विधानसभा निवडणुकीवर होणार हे निश्चित आहे. अशातच भाजपच्या जागा जर कमी झाल्या आणि अजितदादा गट सोबत नसेल तर उद्या महाराष्ट्रात महायुतीचं सरकार तयार होणं अवघड होईल. म्हणूनच भविष्यातली तजवीज म्हणून भाजप सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्यासाठी सकारात्मक आहे. पण राज्यसभेचं पद देऊन भविष्यात अजितदादा गटाची जागा वाटपात मंत्रीपद वाटपात बोळवण करण्याचं धोरण भाजपा अवलंबणार असं राजकीय जाणकार सांगतायत. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे भाजपला बारामतीमध्ये पक्षफुटीची लाईन कायम ठेवून ती अधिक बोल्ड करायची आहे. मंडळी राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर लोकसभेच्या निमित्तानं पहिल्यांदाच निवडणूक पार पडली. आता फडणवीसांनी शरद पवारांना मात देण्यासाठी त्यांच्या राष्ट्रवादीत उभी फूट पाडली खरी, पण बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात लोकसभेला कुणाला उभं करणार हा प्रश्न मात्र त्यांच्या समोर होता. अशावेळी भाजपने एक तगडी चाल खेळत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभं केलं. सुनेत्रा पवारांना उभं केल्यामुळे बारामतीत पवार कुटुंबातूनच दुसरा उमेदवार उभा राहिल्यामुळे पवार कुटुंबात देखील फूट पडली आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा. आता सुप्रिया सुळे यांचा इथं विजय झाला असला तरी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीत सुनेत्रा पवारांमुळे पहिल्यांदाच इतकी चुरशीची आणि प्रतिष्ठेची लढाई झाली आहे असं म्हणता येईल. एकूणच पक्षफुटीमुळे पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांचं लीड कमी करण्यात भाजपला यश मिळालंय. एकूणच आता बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना ताकद देऊन बारामतीमधली ही धगधगती फूट आणखीनच बोल्ड करायची असा भाजपचा प्लॅन असू शकतो असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. यानंतर आता तिसरं आणि शेवटचं कारण आहे ते म्हणजे सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेऊन अजित पवारांच्या शरद पवार यांच्याकडे येण्याच्या शक्यता संपवणं आणि दोन्ही घरातली फूट कायम ठेवणं.
मंडळी, शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट राहावी अशी भाजपची मनीषा आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेऊन अजित पवारांना शरद पवारांकडे जाऊ द्यायचं नाही आणि ही फूट अशीच कायम ठेवत आगामी काळात सुनेत्रा पवारांचा चेहरा इथे भाजपच्या एखाद्या नेत्याने रिप्लेस करायचा आणि बारामती मतदारसंघात भाजपच्या नेत्याचं प्रस्थ निर्माण करायचं असं देखील राजकीय जाणकारांकडून सांगितलं जात आहे. आता खरं तर भाजपने याआधी तिथं राष्ट्रवादीच्या विरोधात बरेच चेहरे किंवा ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये मग धनगर मतांना टार्गेट करून महादेव जानकर किंवा कांचन कुल यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं करणं असो या मतदारसंघात मोदींच्या सभा घेऊन तिथे भाजपचं संघटन मजबूत करणं असो या सगळ्यात भाजपा यशस्वी झालेलं नाही असंच दिसत आहे. पण आता सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेणं हे भाजपा कार्यकर्त्यांना आणि पर्यायानं देवेंद्र फडणवीस यांना मान्य असेल का हे देखील आता पाहावं लागेल. पण आता या सगळ्यात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्याबाबत मागणी केली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार या गोष्टीला अजित पवार गटानेच हवा दिली आहे का असा देखील प्रश्न इथं उभा राहतो. आता यामुळे सुप्रिया सुळे या खासदार झाल्यात या गोष्टीला सुनेत्रा पवार देखील राज्यसभेवर जाणार आहेत हा काउंटर अजितदादा गटाने तयार केला असण्याची शक्यता आहे. जेणेकरून सुप्रिया सुळे यांचा विजय पाहून त्यांच्याकडे जाणाऱ्या सुनेत्रा पवारांच्या कार्यकर्त्यांचं आउटगोईंग थांबवण्याचा देखील हा प्रयत्न असू शकतोय असं बोललं जात आहे. इतकंच काय तर सुनेत्रा पवार राज्यसभेवर खासदार झाल्या आणि सुप्रिया सुळे देखील खासदार आहेत म्हणजे बारामतीमध्ये पवार कुटुंबातीलच दोन्ही खासदार होऊ शकतात या शक्यतेने हा शरद पवारांचा देखील मास्टर स्ट्रोक असू शकतो असं देखील बोललं जात आहे. आता असं जर असेल तर मग पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांनी भाजपला पुन्हा एकदा चारी मुंड्यात चित केलं असेल असंच म्हणावं लागेल. पण एकूणच तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेऊन भाजपनं बारामतीत नेमका कोणता डाव खेळलाय? तुमची मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.